मांडू सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट 1 पथकाने अटक केली आहे. या दोघांकडून 2 मांडूळ हस्तगत करण्यात आले आहेत. गणेश वाबगावकर व राजू शिळीमकर अशी आरोपींची नावे आहेत. ही मांडुळे विक्री करण्याकरता कात्रज गाड्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ही मांडुळे अमावस्येच्या दिवशी घरात ठेवल्यामुळे धनप्राप्ती होते, तसेच जमिनीमध्ये दडवून ठेवलेले गुप्तधन बाहेर येते अशी अंधश्रद्धा आहे. या मांडुळाची किंमत 50 लाख रुपयांच्या घरात असल्याचं बोललं जात आहे. या मांडुळाचे वजन एकाचे 1 किलो 500 ग्रॅम तर दुसऱ्याचे 1 किलो 400 ग्रॅम असल्याचे सांगण्यात आले आहे. पुण्यात ही मांडुळे कोणाला विकायला आले आहेत, हे कोण घेणार होते, कशासाठी घेणार होते, तसेच आरोपींनी अजून कुठे कशी मांडुळे विकली आहेत का, याचा तपास आता पोलीस करत आहेत. भोर तालुक्यातील 2 व्यक्ती आहे, गणेश सुभाष वाफडकर आणि राजू शिळीमकर. हे भोर तालुक्यातले हे सकाळी कात्रज या ठिकाणी मांडूळ जातीचे 2 साप विक्रीस येणार असली माहिती मिळाली होती. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह तिथे ट्रॅप लावण्यात आला आणि या दोघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडनं 2 मांडूळ जातीचे साप जप्त करण्यात आले आहे. त्याच्यामध्ये जवळपास मार्केट व्हॅल्यू 40 ते 50 लाख रुपये यांची आहे. अमावस्येच्या दिवशी घरामध्ये ठेवल्याने हे जमिनीतून गुप्तधन बाहेर येतं किंवा पैशाचा पाऊस पडतो अशी अंधश्रद्धा काही लोकांमध्ये आहे, त्यासाठी त्याचा वापर करतात.